नमस्कार सवितास किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण मुगाच्या डाळीचा हलवा रेसिपी पाहणार आहोत या हलव्यासाठी आपल्याला कमी मेहनत व झटपट तयार होणारी ही रेसिपी आहे तर चला यासाठी लागणारं साहित्य व कृती बघूया जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडल्यास लाईक शेअर व माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद एक वाटी बिगर सालीची मुगाची डाळ घेतली आहे ही मुग्याची डाळ आपण दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊन कोरड्या कपड्यावरती सुकून घेतले आहे डाळ छान सुकल्यानंतर आपल्याला डाळ छान हलकं गोल्डन कलर होईपर्यंत कढईमध्ये भाजून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता मी अशा पद्धतीने डाळ छान भाजून घेतली आहे डाळ मी एक वाटी घेतली आहे व एक वाटी साखर घेतली आहे अर्धी वाटी चांगलं तूप तीन वाटी चांगले दूध एक टेबलस्पून डाळीचं पीठ दोन टेबलस्पून बारीक रवा व एक वाटी पाणी दोन हिरवी वेलचीचे दाणे दहा बारा काजूच्या पाकळ्या दहा बारा बदाम सात आठ पिस्ता घेतलेली डाळ आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक पावडर करून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने डाळीचे मी पावडर करून घेतले आहे नॉनस्टिक कढाई घेऊन त्यामध्ये दोन टेबल स्पून तूप टाकून घेऊया यामध्ये आपण घेतलेले बदाम व पिस्ता भाजून घेऊया मुगाच्या डाळीचा हलवा करण्यासाठी तुम्ही शक्यतो नॉनस्टिक कढईज घ्या त्यामुळे हलवा खाली लागत नाही बदाम व पिस्ता हलके भाजून झाल्यावर त्यामध्ये काजू टाकून घेऊन परतून घेऊया ड्रायफ्रूट्स खूप जास्ती परतू नका हलकेच परतून घ्या व काढून घ्या ड्रायफ्रूट्स काढून घेतल्यानंतर त्याच कढईमध्ये आणखीन तीन चार टेबल स्पून तूप टाकून घेऊया तूप गरम झाले की यामध्ये आपण करून घेतलेले डाळीचे पावडर टाकून घ्यायचे आहे व चमच्याने छान डाळीचे पीठ हलवून मिक्स करून घेऊयात यामध्येच एक टेबलस्पून डाळीचे पीठ व दोन टेबल स्पून बारीक रवा दाळीचे पीठ म्हणजे हरभरा डाळीचे पीठ आहे हे यामुळे या, या हलव्यासाठी छान खमंग अशी एक टेस्ट येते तर तुम्ही पाहू शकता असं चमच्याने या पद्धतीनं या तिन्ही पिठांमधनं छान सुगंध येईपर्यंत आपल्याला हे पीठ छान तुपामध्ये भाजून घ्यायचे आहे पाच ते सहा मिनिट झाले आहे मी सतत हे डाळीचे मिश्रण छान तुपामध्ये हलवून परतून घेतले आहे गॅसची फ्लेम मध्यम ठेवा यामध्ये आपण घेतलेलं एक वाटी पाणी टाकून छान मिक्स करून घेऊयात यातील पाणी पूर्ण अटेपर्यंत आपल्याला चमच्याने सतत हलवत हे मिश्रण हलवून घ्यायचे आहे आपण हे पाणी टाकल्यामुळे यातील डाळीचे जे कण आहेत ते खुले वाफून तयार होतील या मिश्रणातील सर्व पाणी आटून छान दाणेदार मोकळा असा डाळ तयार झाला आहे यामध्ये आपण घेतलेलं तीन वाटी दूध टाकून घ्यायचं आहे टाकल्यानंतर मिश्रण छान मिक्स करून घ्यायचे आहे लो टू मिडियम आचेवरती आपल्याला हे मिश्रण सतत चमचाने हलवत पूर्ण दूध आटून घ्यायचे आहे यातील पूर्ण दूध आटून तूप वर आले आहे तुम्ही पाहू शकता या स्टेजला आपण अर्धी वाटी साखर टाकून घेऊन मिश्रण परत एकदा छान मिक्स करून घेऊयात पूर्ण साखर विरघळल्यानंतर परत उरलेली साखर टाकून आपण मिश्रण परत एकदा हलून छान मिक्स करून तयार करून घेऊया मिश्रणावरती थोड्या वेळ प्लेट झाकून ठेवून थोड्या थोड्या वेळाने आपण चमच्याने हा हलवा हलवत छान शिजून घेऊया तुम्ही पाहू शकता या हलव्यामधलं तूप पूर्ण वर तरंगून आले आहे हलव्यावरती थोडा वेळ टोपण लावून ठेवत चला व थोड्या वेळाने परत चमच्याने हलवा हलवून घेत चला अशा पद्धतीने दोन तीन वेळेस हा हलवा आपल्याला छान टोपण ठेवत व चमच्याने हलवत शिजून घ्यायचा आहे स्टेजला तुम्हाला जर यामध्ये यल्लो कलर किंवा ऑरेंज कलर टाकायचे असल्यास टाकू शकता किंवा केशर थोड्या दुधामध्ये भिजू घालून केशर दूध पण यामध्ये टाकून घेऊ शकता केशर दूध यामध्ये टाकून घेतल्यास चव छान येईल व कलर पण छान येईल माझ्याकडे केशर उपलब्ध नव्हते त्यामुळे मी येथे कलर पण नाही टाकलेला व केशरही नाही टाकले तर तुम्ही पाहू शकता तूप बऱ्यापैकी शिऱ्यामध्ये छान अटून गेले आहे जर तुम्हाला जास्त तूप वाटत असेल तर या पद्धतीनं दाबून घेऊन जास्तीचे तूप तुम्ही हलव्यामधून काढून टाका तुम्ही पाहू शकता जास्तीचे तूप मी चमच्यामध्ये काढून घेऊन वाटीत काढून टाकत आहे दोन टेबल स्पून साखरमध्ये मी वेलची पावडर करून घेतली आहे व आपण ड्रायफ्रूट्स जे भाजून घेतले होते तुपामध्ये त्याचे काप करून अर्धे काप मी हलव्यामध्ये टाकून घेतले आहे व अर्धे काप मी डेकोरेशनसाठी बाजूला ठेवून घेणार आहे सर्व ड्रायफ्रूट्स हलव्यामध्ये छान मिक्स करून घेऊयात असे हे आपले छान मुगाचा हलवा तयार आहे